सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडीने शिवसेना भाजप युती पॅनलचा धुव्वा उडवत एकतर्फी विजय नोंदवला. सरपंचपदी स्वाभिमानच्या प्रणय मंगेश टेमकर 1731 मते यांनी शिवसेनेच्या ललिता राजन पांगे 900 मते यांचा 831 मताधिक्याने पराभव करत सरपंचपदी विराजमान झाल्या. विजयानंतर मालवण तहसील कार्यालयाबाहेर स्वाभिमान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, प्रचार प्रमुख शशांक मिराशी, तालुका अध्यक्ष मंदार केणी, जिल्हा परिषद सदस्य जयरॉन फर्नांडिस, माजी सभापती निलिमा सावंत, संतोष कोदे, बाबू कदम यांच्यासह शेकडो स्वाभिमान कार्यकर्ते आणि आचरावासीय विजयी जल्लोषात सहभागी झाले होते. 13 सदस्य संख्या असलेल्या आचरा ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार प्रभाग क्रमांक 1 पांडुरंग वायंगणकर, रेश्मा कांबळी दोन्ही स्वाभिमान पक्ष, प्रभाग क्रमांक 2 दिव्या आचरेकर शिवसेना, मुजफ्फर मुजावर अपक्ष, प्रभाग क्रमांक 3 योगेश गावकर शिवसेना, अनुष्का गावकर शिवसेना, राजेश पडवळ अपक्ष, प्रभाग क्रमांक 4 मधून लऊ घाडी, श्रद्धा नलावडे, वैशाली कदम तीनही स्वाभिमान पक्ष, तर प्रभाग क्रमांक 5 मधून ममता मिराशी, मंगेश टेमकर, ऋषाली आचरेकर तीनही स्वाभिमान पक्ष. एकूणच 13 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत बहुमतांसह 8 जागा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जिंकल्या, तर दोन्ही अपक्ष उमेदवारांनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केल्याने स्वाभिमानचे संख्याबळ 10 झाले. तसेच शिवसेनेला केवळ 3 जागी विजय मिळाला, तर भाजपाला भोपळाही फोडता आला नाही. सर्व विजयी उमेदवारांनी आचरा येथे श्रीदेव रामेश्वराचे दर्शन घेत आचरावासियांचे आभार मानले. एकूणच आचरा निवडणूक आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. सर्वांच्या सहकार्याने मी स्वाभिमान पक्षाचे गावाची सेवा करत राहीन. येथे उपस्थित सर्व पदाधिकारी व आचरावासीय यांचा आभार मानते मी. मला इथे निवडून दिल्याबद्दल या सर्वांचे आभार व सर्वात प्रथम सर्व मतदारांचे मी आभार मानते आणि या सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि तसंच राणे साहेबांनी यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण.